चांगली बॅटिंग पवन केनेनं केली आहे. तब्बल 4000 प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा पाहतात, ही मॅच पाहतात आणि या मॅचचा आनंद ते घेतात. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. गोरसे गावाचा विजय नक्कीच होईल, गोरसे क्रिकेटचा विजय या मॅच नंतर नक्कीच होईल. फुल टॉस, बीट झाला विकेट कीपर, बीट झाला शॉर्ट फाइनलचा खेळाडू. व्हाईट शरंपाच्या माध्यमातून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चौकार. त्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. पुनश्च एकदा उच्चार करतोय, गोरसे बी एकही खेळाडू किंवा एकही प्रेक्षक वर्ग आतमध्ये जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या प्लीज. इथे मात्र पवन केनेच्या इनिंगचा अंत होतोय. ट्रिपला चित केला पंकज भोईरनं एक चांगली इनिंग साकारून पवन केने बॅक टू द पॅवेलियन. जबरदस्त अगदी इथे हॅलो 6 धावांच्या वर. हॅलो पवन किने माघारी परतोय. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये पोहोचला, 6 धावांची इथे आवश्यकता असेल. फुल टॉस आणि या बॉलवर मॅच फिनिश होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय हरेश केनेनं, सामना अजूनही संपलेला नाहीये हे दाखवून देत असताना गोरसई ए संघ. भावेश पवार पहिल्याच बॉलवर फुल टॉसवर इथे बाद झालाय आणि सामन्यामध्ये इथे एक रोमांचकारी वळण मी म्हणेन नक्कीच थोडस घेतलं असेल. 6 धावांची आवश्यकता असेल. मेघनाथ किने मैदानाच्या आतमध्ये जातोय. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये 6 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील या मॅच मध्ये जर विजय संपादित करायचा असेल गोरसे बी टीमला. चांगली मॅच, व्हॉट अ मॅच, जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एकता स्पोर्ट्स घोटसे आयोजित एकता ट्रॉफी 2020 या स्पर्धेमध्ये ऑन हॅट्रिक असेल यावेळी गोलंदाज पंकज भोईर. स्ट्राइकिंगला मेघनाथ केने 8 बॉलमध्ये 6 धावांची ती आवश्यकता असेल या मॅच मध्ये. हॅट्रिक संधी त्रिफलाचित हॅट्रिक या ठिकाणी प्राप्त केली आहे पंकज भोईरनं आणि मॅचला वळण 7 बॉल 6 धावांची आवश्यकता. थँक्यू. मॅचला एक वेगळं वळण, 3 बॉलवर 3 विकेट पंकज भोईरने प्राप्त केली आहेत. ज्या पद्धतीनं बॅटिंग लावला तर खूप चांगली बॅटिंग पंकज भोईरने केली. या टीमचा तारणहार खेळाडू आहे आणि इथे गोलंदाजी करत असताना सलग 3 विकेट त्याने प्राप्त केली आहे. 7 बॉल 6 धावांची आवश्यकता. संदेश किने मैदानाच्या आतमध्ये जातोय. मॅचला एक वेगळं वळण या ठिकाणी प्राप्त झालंय. शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय गोरसे ए संघाच्या माध्यमातून. सात बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या ओव्हरचा तर प्रत्येक खेळाडू आक्रमक खेळायला गेला. भावेश पवार असेल त्यासोबतच मेघनाथ आणि त्यामुळेच मात्र मॅच कुठेतरी थोडीशी फसली. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करतात. डायरेक्ट हिट
या ठिकाणी यस फलंदाज पोहोचला दुसऱ्यासाठी प्रयत्न दुसरी धाव देखील मिळते तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय फलंदाज संदेश केनेला माघारी परतावं लागतंय दोन धावा